एक धक्कादायक घटना घडली आहे। वर्गात सर्वांसमोर शिक्षिकेने शुल्लक कारणावरून मुलीला कानाखाली लगावली, तेव्हा रागात मुलगी सर्वांसमोर पळत घरी गेली आणि पुढे भयानक घडलं। पुढे झालं असं की 16 वर्षीय उषा कुमारी शाळेत टिकली लावून गेली होती। दरम्यान प्रार्थना सुरू असताना शिक्षिकेने टिकली लावल्याने तिच्या कानाखाली लगावली, तेव्हा तिथे सर्व मुलंमुली उपस्थित होते, आजूबाजूला शिक्षकही होते। त्यामुळे तिला अपमानजनक वाटलं। घरी पोहोचल्यानंतर तिने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली। तिला आपला अपमान झाल्यासारखं वाटलं, पण मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना उद्देशून पत्र लिहिलं होतं। आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या शाळेच्या गणवेशात चिठ्ठी लिहून ठेवली होती। चिठ्ठीत तिने आत्महत्येसाठी शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांना जबाबदार धरलं आहे। या आधारे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून बेड्या ठोकल्या आहेत। पोलीस अधिकारी आशिष कुमार यांनी सांगितलं की या घटनेची माहिती देताना सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली। या प्रकरणी सेंट जेवियर्स शाळेचे मुख्याध्यापक आणि आरोपी शिक्षिका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।